नमस्कार मी संगीता संगीता रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्व मित्रमैत्रिणींचं मनापासून स्वागत आहे आज आपण घरातल्या घरात, घरात धणा पावडर जिरा पावडर आणि बडीशेप पावडर कशी करायची ते पाहणार आहोत माझ्या घरातील बाल्कनीतून येणाऱ्या उन्हात मी या तिन्ही गोष्टी म्हणजे बडीशेप जिरं आणि धणे थोड्या वेळासाठी ठेवल्या होत्या या तिन्ही गोष्टी मी निवडून आणि पाकडून घेतलेल्या आहेत हे बघा आता हे धणे आहेत याच्या अगोदर जिरं होतं चला तर आता सुरुवात करूया हे बघू शकता तुम्ही एका परातीमध्ये या तिन्ही गोष्टी मी घेतलेल्या आहेत ही बडीशेप आहे या पेल्याने मोजून घेतलेली आहे दोन पेले घेतलेली आहे त्याच पेल्याने मी हे जिरं देखील मोजून घेतलेलं आहे दोन पेले धणे मात्र मी एकच पेला घेतलेला आहे आता आपण या तिन्ही गोष्टी भाजून घेऊया कढई गरम करत ठेवली होती आता त्यात बडीशेप घालूया गॅसची आज मंद आहे कढई गरम झाल्यावरती आपण बडीशेप घातलेली आहे आता ती परतून घेऊया आपल्याला हलकंच परतून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही जर तुमच्याकडे कडक ऊन असेल तर बडीशेप धणे आणि जिरं यांना एक चांगलं ऊन देऊन न भाजता मिक्सरला पावडरी करू शकता आता आपली बडीशेप तयार झालेली आहे ती परातीत काढून घेतलेली आहे आणि फॅनच्या खाली थंड व्हायला ठेवायची आहे आता जिरं घालून घेऊया परतून घेऊया सतत परतत राहायचं आहे आपल्याला बघू शकता तुम्ही या पावडरी स्टोर करण्यासाठी काचेची बरणी घ्या ती स्वच्छ धुवून सुकवून कोरडी करून घ्यायची नंतरच या पावडरी भरून ठेवायच्या आहेत तसेच घेताना कोरड्या चमच्यानेच काढून घ्यायच्या बघू शकता अशा प्रकारे जिरं आपलं बाजून झालेलं आहे आता आपण परातीत काढून घेऊया आणि ते देखील फॅनखाली थंड होण्यासाठी ठेवूया जिरं काढून झाल्यावरती आता आपल्याला धणे घ्यायचे आहेत धणे घेऊया तुम्ही तुमच्या गरजेनुसार धणे जिरं आणि बडशेप यांच्या पावडरी करू शकता अर्थातच या पावडरीची चव विकतच्या पावडरीपेक्षा चांगली असते तसेच दर्जा देखील चांगला असतो एक दोन किलोच्या प्रमाणात जर करायचं असेल तर तुम्ही हे मसाला गिरणीतून दळून आणू शकता मी जशी संपेल तशी पावडर करून ठेवते आता बघू शकता धणे भाजून झालेले आहेत ते देखील परातीत काढून फॅनच्या खाली थंड करत ठेवलेत आता ही बडीशेप थंड झालेली आहे ती पहिल्यांदा वाटून घेऊया बघू शकता बडीशेप वाटून झालेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असं स्टोअर करू शकता पण मी चाळून घेते ही पहा ही मैद्याची चाळण आहे याच्यामध्ये मी चाळून घेते आणि मग भरून ठेवते मैद्याची चाळण नसेल तर पिठाची चाळण असेल तर त्यांनी देखील तुम्ही चाळू शकता अशा प्रकारे चाळून घेत आहोत आपण बडीशेप पावडर ही बघा आपली घरातल्या घरात, घरात मस्तपैकी वडीशेपची पावडर तयार झालेली आहे आणि हे उरलेलं आहे जे ते परत मिक्सरच्या भांड्यात घालून दळू शकतो किंवा कांद्या खोबऱ्याच्या वाटणात लोणच्यासाठी किंवा सांडगी मिरचीसाठी तुम्ही तो राहिलेला जाडसर भाग वापरू शकता ही नेसकॅफेची कॅफेची बरणी आहे मला खूप आवडते रोजच्या वापरासाठी लागणाऱ्या पावडरी मी अशा या छोट्या बरण्यांमध्ये भरून ठेवते आणि ते घेणं देखील अगदी सोयीचं पडतं अशा प्रकारे आपली बडीशेपची पावडर तयार आहे बरणीचं झाकण घट्ट लावून ठेवायचं आहे आता धण्याची पावडर करून घेऊया बघू शकता मिक्सरच्या भांड्यात धणे घेतलेले आहेत ते वाटून घेऊया ही धण्याची पावडर तयार झालेली आहे आता ही देखील चाळून घेऊया माझ्या इतर काही रेसिपीची प्लेलिस्ट लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जरूर पहा तसेच वर आय बटनवरती देखील रेसिपीज दिलेल्या दे आहेत ले ले त्यादेखील तुम्ही पाहू शकता आणि जर रेसिपीज आवडल्या असतील सबस्क्राईब करा बेलचं बटन दापून ऑल हा पर्याय निवडा आणि आठवणीने अभिप्राय कळवा उन्हाळी कामं आता चालू झालेली आहेत जर कधी केलं नसेल तर नक्की अशा प्रकारे पावडरी करून बघा ही बघा ही धण्याची पावडर तयार आहे आपली मस्तपैकी याचा वापर कसा करायचा हे मी आधीच सांगितलं आहे तुम्हाला आता ही पावडर देखील आपण बरणीमध्ये भरून ठेवूया आता आपण पावडर भरून घेत आहोत वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी बघता त्याबद्दल मनापासून आभार आता आपण जिरं घातलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ते देखील वाटून घेऊया जिऱ्याची जी पावडर तयार झालेली आहे आता चाळून घेऊया बाजारातून आणलेल्या पावडरीमध्ये कलर वापरलेले असतात तेव्हा घरच्या घरी अशी पावडर करणं खूप बरं पडतं ही बघू शकता जिरा पावडर तयार झालेली आहे आणि हे उरलेलं जाडसर भाग आहे त्याचा आता हे वरणीत भरून ठेवूया आपण तीन बरणी तीन पावडरी भरून घेतलेल्या आहेत लिंबू सरबतामध्ये जिराची पावडर घातल्याने लिंबू सरबताला खूप छान चव येते रेसिपी आवडली तर नक्की आठवणीने लाईक करा तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा आठवणीने सबस्क्राईब करा माझी या प्रकारे पावडरी करायची पद्धत तुम्हाला आवडली का नक्की सांगा लवकरच भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मनापासून आभार